गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण अवघ्या 15 दिवसावर येऊन ठेपलाय. सर्व गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर या गणेश भक्तांच्या लाडक्या बाप्पाला रंगवण्याचं काम गणपती चित्रशाळेमध्ये युद्ध पातळीवर सुरू आहे. अवघे 15 दिवस या गणेशोत्सवाला शिल्लक असल्याने प्रत्येक गणपती चित्रच्या शाळेमध्ये गणपतींच्या मूर्त्या रंगवण्याचं काम आता मात्र फार मोठ्या लगबगीने सुरू आहे. प्रत्येक गणपती चित्रशाळा रात्रीच्या जागू लागलेल्या दिसत आहेत. या ठिकाणी गणपती रंगवणारे कलाकार रात्रीचा दिवस करून या गणेश मूर्त्यांना रंगवण्याच्या कामामध्ये व्यस्त असलेले दिसत आहेत. या वर्षी पावसाने बरीच ओढ दिल्याने ऑगस्ट महिना हा कोरडा गेला. गणेश मूर्तीकारांच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर मूर्त्या सुकण्यासाठी पाऊस नसणं हे जास्त गरजेचं असतं आणि या वर्षी पावसाने हीच मेहरबानी या ठिकाणी केलेली दिसते. त्याचमुळे गणपतीच्या मूर्त्या वेळेत सुकल्याने त्या रंगकाम करताना गणेश मूर्तीकारांना कोणतीही अडचण येत नाहीये. त्याचबरोबर या वर्षी वीज वितरणची कृपा म्हटली तरी वावक ठरणार नाहीये. यावेळी या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये महावितरणने वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेतल्याने रात्रीच्या वेळीही गणेश मूर्ती शाळांमध्ये रंगकाम मोठ्या वेगात चाललेलं दिसतंय. कोकणातील हा सण गरीब श्रीमंत मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे अवघ्या 1 फुटापासून त्या जवळपास 8 फुटापर्यंत गणेश मूर्त्या या गणेश चित्र शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. घरगुती गणेश मूर्ती या ठिकाणी जवळपास 6 फुटापर्यंत पुजली जाते तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सव हा 8 फुटी गणपतीच्या मूर्तीने साजरा केला जातो. भेडशीतील गणेश आर्ट या चित्रशाळेमध्ये गोवा राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्त्या त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्त्या या ठिकाणी सज्ज झालेल्या दिसत आहेत. एकूणच गोवा राज्यातील गणेश भक्त आवर्जून या गणेश चित्र शाळेला भेट देऊन आपल्या लाडक्या बाप्पाची प्रतिमा आपल्या डोळ्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न करतायत. अनेक युट्यूब चॅनल असतील, अनेक या ठिकाणी मोठे चॅनल असतील, त्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या ठिकाणी गणेश आर्ट या चित्रशाळेला भेट दिल्याशिवाय या ठिकाणाहून जात नाहीये. निश्चितपणे गणेश भक्तांच्या अपेक्षा पूर्ण करणारी गणेश चित्रशाळा म्हणून गणेश आर्ट भेडशी या चित्रशाळेकडे पाहिलं जातं. आपण या ठिकाणी बघू शकता दगडूशेठ हलवाई असेल किंवा अन्य प्रकारच्या गणेश मूर्त्या अतिशय सुबक आणि रेखीव पद्धतीने या गणेश चित्र शाळेमध्ये सज्ज झालेल्या आपल्याला दिसत आहेत. एकूणच जरी अवघ्या 15 दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपला असला तरी येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये उरलेल्या गणेश मूर्त्यांचं रंगकाम पूर्ण केलं जाईल असं या ठिकाणी गणेश आर्टचे चित्रकार पंढरीनाथ देऊलकर आणि त्यांचे चिरंजीव प्रथमेश देऊलकर यांनी माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगशी बोलताना सांगितलं. एकूणच गणेशोत्सव यंदाचा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा गणेश भक्तांचा मानस या गणेश मूर्त्या वेळेत आणि सुबक आणि रेखीव पद्धतीने मिळत असल्याने तो आनंद त्यांचा आणखी द्विगुणित होणार आहे. गोविंद चिसट सह जय भोसले माझा सिंधुदुर्ग साठी भेटशी.